श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वी पास असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचप्रमाणे 10वी 12वी सरकारी नोकरी, 10वी 12वी बोर्डाचे नोट्स, सर्व सरकारी योजना, माहिती तंत्रज्ञान यासाठी तुम्ही गुगलवर nanafoundation.in या वेबसाइटला सर्च करा किंवा वेळोवेळी अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे। तर बघूयात पूर्ण अपडेट। तर बघा, 10वी पास असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 10वी पास असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे, कारण थेट रेल्वे विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे। तर अजिबात उशीर न करता थेट अर्ज करा, मिळवा केंद्र सरकारची नोकरी। ही रेल्वे विभागात निघालेली बंपर भरती आहे। विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाहीये, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी नोकरी करू शकता। तर याची पूर्ण आपल्याला माहिती घ्यायची आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा। भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद। तसेच नोकरीचा फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा किंवा गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा। तर बघूयात पूर्ण अपडेट। तर बघा, वाराणसी येथे भरती प्रक्रिया आहे। चपरासी पदासाठी ही भरती प्रक्रिया आहे। या भरती प्रक्रियेसाठी मुलाखत घेतली जाईल, म्हणजे डायरेक्टली इंटरव्ह्यू। आजच्या काळामध्ये अशा प्रकारच्या भरत्या निघत नाहीत, कितीतरी परीक्षा असतात त्याच्यात मुलं नापास होतात। तर ही भरती प्रक्रिया खूप छान आहे आणि केंद्र सरकारची नोकरी आहे रेल्वे विभागात, पगार देखील भरपूर आहे। उमेदवाराची वय जास्त असं 45 असावे। या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही इच्छुक असेल तर तुमच्याकडे फक्त 10वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे, त्यात कुठल्याही प्रकारची टक्केवारीची अट नाहीये। तसेच तुमचं किमान वय जे आहे ते 18 ते 45 पर्यंत असायला पाहिजे। मुलाखतीला जाताना 10वी पासचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी लागणार आहे। जर तुमच्याकडे ओपन मध्ये असतील तर तुम्ही जातीचे प्रमाणपत्र नसेल तरी चालेल। 4 डिसेंबरला ही मुलाखत आहे सकाळी 11:30 वाजता। याचा पत्ता देखील तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा। भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद। त्यानंतर बघा, मुलाखतीनंतर तुम्हाला डायरेक्टली मेरिट लावलं जाईल आणि तुमची निवड ही केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात होऊन जाईल। तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्स भेटतील। लिंक डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शन मध्ये आहे। मुलाखतीचा आपण पत्ता बघूयात। तर रेल्वे दावा न्यायाधिकरण, रेल्वे स्टेशन जंक्शन, जुनी इमारत, PRS बिल्डिंग या वाराणसी येथे या मुलाखतीचा टप्पा पार पडणार आहे। मुलाखतीसाठी तुम्हाला 11:30 अगोदर पोहोचावे लागणार आहे। या भरतीसाठी तुम्ही नाना फाउंडेशन या वेबसाईटला गुगलवर सर्च करा आणि पूर्ण माहिती घ्या। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, काही अडचण असेल तर कमेंट करा, व्हॉट्सअपला तुम्ही मला चॅट करू शकता। त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक स्टेटसला ठेवा, आपल्या फॅमिली ग्रुपला शेअर करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्या नातेवाईकाचा फायदा होऊ शकतो। परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत। ओके ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।